दरम्यान सध्याच्या या संपूर्ण घडामोडींचा आढावा सचिन जाधव यांनी घेतलाय, पाहूयात. बरोबर रात्री 1 सुमारास पुण्यातील चांदणी चौकातला जो पूल आहे त्या ठिकाणी ब्लास्ट करण्यात आला, मात्र त्यानंतर हा पूल जो आहे तो संपूर्ण आता न पाडल्यामुळे या ठिकाणी आता हा JCB-च्या सहाय्याने पाडला जात आहे. या पुलाच्या चारही बाजूंनी आता JCB आणि मोठी पोकलाईन जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय की या ठिकाणी पूल पाडण्या अगोदर ज्या प्रकारे हा पूल पांढऱ्या कपड्याने झाकला होता त्यावर कंपनीचं नाव टाकलं होतं आणि पूर्णतः हा पूल ब्लास्ट झाल्यानंतर तो खाली जमीन उद्ध्वस्त होणार होता, मात्र फक्त 50% पूल कोसळणार असल्याचं खरं तर प्राथमिक आपल्याला समोर दिसत आहे. आणि आत्ता हा पूल जो आहे तो JCB आणि पोकलेनच्या सहाय्याने या ठिकाणी पाडला जातो आहे. जवळपास गेले 15 ते 20 दिवस या ठिकाणी हा पूल पाडण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी एकूणच जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल, ज्या NHAI-चे अधिकारी असतील आणि या सर्वांच्या मदतीने खरं तर हा पूल पाडण्यासाठी प्रयत्न केला जात होता. मात्र सध्या प्राथमिक आपल्याला दिसत असताना की हा पूल 50% ब्लास्टिंगमुळं खरं तर पडला आहे आणि आत्ता बाकीचा पूल जो आहे तो JCB-च्या सहाय्याने पाडला जातो आहे. ही दृश्य खरं तर आपण लाईव्ह याच्यात पाहतो आहे. या ठिकाणी जे कापड लावलेलं होतं तेही पूर्णतः आपल्याला या ठिकाणी फाटलेलं दिसत नाही आहे. मात्र आत्ता या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जे पोकलँड आणि जे प्रशासनाने आणलेलं साहित्य होतं त्यांच्या सहाय्याने हा पूल जो आहे तो पाडण्यात येतो आहे. एकूणच आपण पाहतो आहे की याची तयारी गेली 15 ते 20 दिवसापासून होती. पूर्णतः जो हायवे आहे तो सध्या जवळपास 12 तासापेक्षा जास्त काळ बंद राहणार होता, त्याची सगळी तयारी केली होती. मात्र आत्ता हा पूल जो आहे तो JCB आणि पॉकलेनच्या सहाय्याने जो आहे तो पाडला जात आहे. त्यामुळं आता हा पूल लास्टमध्ये पडला आहे की त्याच्यावर अजून काय झालं आहे हे जे आहे ते आता जोपर्यंत अधिकारी काही सांगत नाहीत त्याशिवाय या ठिकाणी नेमकं काय घडलं ते कळणार नाही आहे. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. आपण पाहतोय आता हा उर्वरित पूल पाडण्याचं काम सुरू आहे. जवळपास जो ब्लास्ट झाला होता, जो स्फोट करण्यात आला होता, त्यानंतर 50% पूल जमीनदोज झाला आहे. उर्वरित जो पूल आहे तो आता पोकलेन आणि JCB-च्या माध्यमातून पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि साम TV-च्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय. पुलाच्या बांधकामामध्ये स्टील्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता, त्यामुळं अगदी झटक्यात हा पूल जमीनदोस्त होऊ शकला नाही असं त्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, ब्लास्ट मास्टर आहेत, त्यांनी सांगितलं आहे. मात्र काही वेळातच आम्ही पोकलेन आणि JCB-च्या मदतीनं हा उर्वरित जो भाग आहे पुलाचा तो देखील जमीनदोस्त करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आता पुढचे काही मिनिटं, पुढचा जवळपास अर्धा तास किंवा एक तास, किती कालावधी या सगळ्या गोष्टीला लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सकाळी 8 वाजेपर्यंतची जी वेळ आहे ती प्रशासनानं दिलेली आहे. 8 वाजायच्या पूर्वीच या पुलाचा जो राडारोडा असेल, जो मलबा असेल, या ठिकाणी जो ढिगारा पसरेल तो संपूर्ण सावटून त्या ठिकाणचा हा संपूर्ण रस्ता अगदी नीटनेटका करून देण्याचं आव्हान जे आहे ते अधिकाऱ्यांसमोर आहे, प्रशासनासमोर देखील आहे. सकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, मात्र पूल एका झटक्यात 100% पडलेला नाही आहे. त्यामुळं आता ही वेळ 8 पेक्षा पुढे जाऊ शकते का अशी देखील शक्यता वर्तवली जाते आणि ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. उर्वरित पूल पाडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. साम TV-च्या माध्यमातून आपण ही थेट दृश्य पाहतोय. याची पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात आतुरता होती, मात्र काही मिनिटा अगोदर चांदणी चौक येथील उडान पूल हा स्फोटाचा वापर करून पाडण्यात आलेला आहे. मात्र आपण पाहू शकतो की ज्या स्फोटाच्या माध्यमातून हा उडान पूल पाडण्यात आला त्यामध्ये उडान पुलाचा फक्त 50% भागच जमीनदोस्त झालेला आहे, तर उर्वरित 50% जो उडान पुलाचा भाग आहे तो जमीनदोस्त करण्यासाठी JCB मशीन आणि पोकलेन मशीन या ठिकाणी प्रशासनाकडून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच हा जो मुंबई बेंगलोर हा जो महामार्ग आहे हा जो उद्या सकाळी 8 वाजतापर्यंत मोकळा होणार होता तो आता मोकळा होण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता देखील प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्या दरम्यान नागरिकांसाठी पर्यायी मार्गाचा
देखील वापर करना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो उड़ान पूल आहे त्याचा जो राडा रोडा आहे त्याची वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक आणि पोकलैंड मशीन यांचा वापर करण्यात येत आहे। पुढील 8-10 तास हा जो काम आहे तो या ठिकाणी युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे। अशा प्रकारचे जे काम असतात त्यासाठी प्रशासन प्लान ए प्लान बी तयार करत असते आणि प्लान ए मध्ये स्फोटाच्या माध्यमातून हा जो उड़ान पूल आहे हा जमीनदोस्त करण्यात आला होता, मात्र तो पूर्णपणे जमीनदोस्त झाला नव्हता, त्यामुळे प्लान बी पोकलैंड मशीनच्या माध्यमातून हा जो उड़ान पूल आहे तो जमीनदोस्त करण्यात येत आहे। कॅमेरामन राकेश सह गोपाल मोठघरे, साम टीव्ही न्यूज पुणे। आपण पाहतोय आता पोकलैंड आणि जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्याचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून आपण ही थेट दृश्य पाहतोय। एका झटक्यात हा पूल जमीनदोस्त होईल अशी अनेकांना अपेक्षा होती, उत्सुकता होती, मात्र तो पूल एका झटक्यात पूर्णतः पडलेला नाही आहे। 50% पूल जमीनदोस्त झाला, मात्र उर्वरित जो पुलाचा भाग आहे तो पाडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। कारण पुलाच्या बांधकामादरम्यान त्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टीलचा वापर करण्यात आलेला होता, त्यामुळे तो पूर्णतः पडू शकलेला नाही आहे। जवळपास 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून साम टीव्हीच्या ही आपण दृश्य पाहतोय। हालचाली त्या ठिकाणच्या वाढलेल्या आहेत। घटनास्थळावर आता अधिकाऱ्यांची देखील रेलचेल आपल्याला दिसत आहे। साम टीव्हीच्या वेगवेगळ्या 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्या कॅमेऱ्यात आपण पाहतोय ब्लास्ट केल्यानंतर ज्यावेळी पूल पडला तेव्हाची ही दृश्य पहिल्या कॅमेऱ्यात, त्यानंतर दुसऱ्या कॅमेऱ्यातील दृश्य आपण पाहतोय। पोकलैंड आणि जेसीबीच्या सहाय्याने पांढरा जो कापड आहे तो हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। तिसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण जी दृश्य पाहतोय ती जवळपास पुलापासून बऱ्याच अंतरावरची ही दृश्य आहेत। आणि चौथ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आपण पुलाची दुसऱ्याकडची बाजू पाहतोय, ज्या ठिकाणी आता जेसीबी आणि पोकलैंडच्या माध्यमातून पांढरा जो कपडा आहे तो हटवण्याचं काम सुरू आहे। आणि ज्या पद्धतीनं आनंद शर्मा यांनी सांगितलं, आता आपण ही जी दृश्य पाहतोय पोकलैंड आणि जेसीबीच्या माध्यमातून हा पूल जो उर्वरित पूल आहे ब्लास्टनंतर जो भाग पुलाचा जमीनदोस्त झाल्याने कोसळलेला नाही तो पाडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे।